महिला खासदारांना केलेली धक्काबुक्की हा एक प्रकारे हल्लाच होता असा प्रकार मी संसदेतील माझ्या पंचावन्न वर्षांच्या कारकिर्दीमध्ये कधीच पाहिला नव्हता हे अत्यंत वेदनादायी असून लोकशाहीवर झालेला हल्ला आहे असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलंय तर राहुल गांधी यांनी सरकारवर हे गंभीर आरोप केले की खासदारांना मारहाण केल्याचा प्रकार राज्यसभेत पहिल्यांदाच घडलाय तर संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला विधानसभेत आणि लोकसभेत कमांडोज मार्शल बोलवणं हे काही नवी गोष्ट नाही पण जणू काही एखादी दंगल घडते आणि दंगल आटोक्यात येत नाही तेव्हा सैन्याला बोलवलं जातं आणि तसं बंदुका घेऊन सैन्य बोलावलं गेलं झालेल्या प्रकारामुळे राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना भरसभेतच रडू कोसळलं तर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी झालेल्या प्रकाराबाबत दुःख व्यक्त केलं होतं या अशा अस्वस्थ प्रतिक्रिया उमटत आहेत ते राज्यसभेत झालेल्या गोंधळावरून झालेल्या प्रकाराबाबत सगळीकडेच आरोप प्रत्यारोप आणि टीकांचं राजकारण चालू आहे काय होता हा सर्व प्रकार राज्यसभेत बुधवारी विधेयकावरील चर्चे दरम्यान हा सर्व प्रकार घडला होता जेव्हा विमाविषयक विधेयकावर चर्चा चालू झाली होती आणि गोंधळ सुरू झाला काँग्रेस राष्ट्रवादी सहित विरोधी पक्षांनी केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला त्याच दरम्यान चाळीस पुरुष आणि महिला मार्शलला बोलवण्यात आलं वेलमध्ये उतरून आंदोलन करणाऱ्या महिला खासदारांनी विधेयकाचा कागद फाडून भिरकावला आणि याच दरम्यान मार्शल्स कडून आम्हाला धक्काबुक्की केली गेली गैरवर्तन केलं गेला असा आरोप त्यांनी केला तर सरकारने विरोधकांनीच उपस्थित मार्शल्स आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप केलाय भाजपने मात्र हे आरोप खोटं असल्याचं म्हणलंय तर संसदीय कामकाज मंत्री प्रल्हादभाई पटेल यांनी म्हटलंय की सरकारला बदनाम करण्यासाठी विरोधक खोटे आरोप करीत आहेत सभागृहात असं काही घडलंच नव्हतं पुरावा म्हणून आम्ही कामकाजाचे संपूर्ण फुटेज दाखवण्यासाठी तयार आहोत असा त्यांनी दावा केलाय तर या दाव्याला उत्तर देत काँग्रेसच्या खासदार छाया वर्मा यांचं म्हणणंय की त्यांना एका पुरुष मार्शलने ढकललं त्यामुळे मी खाली कोसळले या सगळ्या गोंधळात केंद्र सरकारने मोठ्या संख्येने मार्शलसला बोलावून हे विमा दुरुस्ती विधेयक मंजूर देखील करून घेतलं विरोधकांची मागणी होती की हे विधेयक निवड समितीकडे पाठवावं हो, पण सरकारने त्याला नकार दिला आणि हे विधेयक मंजूर करून घेतलं पण यामुळे घडलेला प्रकार आजपर्यंत घडलेला सर्वात भयंकर प्रकार होता याच मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी त्यांच्या निवासस्थानी बैठक आयोजित केली होती याला शरद पवार आणि संजय राऊत यांच्यासहित विरोधी पक्षाच्या चौदा नेत्यांची उपस्थिती होती जेव्हा सभेमध्ये गोंधळ चालू असतो तेव्हा अध्यक्षांना कोणत्याही किमतीत सुरक्षित ठेवणं हे मार्शल्सची ड्युटीचा भाग असतो तरी देखील या वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या मार्शल्सवर विरोधकांनी केलेले आरोप खरे की खोटे हे चौकशीतून समोर येईलच परंतु झालेल्या गोंधळामध्ये कोण कितपत खरं बोलत आहे यावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका